असा एकमेव आमदार माझ्या तर बघण्यात आहे की जो स्वतः हरिभक्त आहे, वारकरी संप्रदायातला आणि वारकऱ्यांची सेवा करतो. सुखाचा झाला, प्रत्येकाला जागा मिळाली. एकदम खुश झालो, आमच्या पांडुरंगाचं दर्शन झालं. आज या माणसामुळं एवढ्या लोकांचं, आज 3-4 हजार लोकांचं दर्शन होणं म्हणजे सोपं नाही. असे आमदार आमच्या तालुक्याला लाभले हे आमच्या चाळीसगाव तालुक्याचं खूप मोठं भाग्य आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासात वारकरी संप्रदायाचे योगदान प्रचंड मोठे आहे. महाराष्ट्रातील लोकांचे मन, मेंदू, मनगट सशक्त करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केलेले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणून ज्ञानाचा दिवा घरोघरी लावण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. चाळीसगाव तालुका वारकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. चाळीसगाव तालुक्यातून हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूर येथे जात असतात. हभप मोतीराम महाराज यांनी चाळीसगावहून पंढरपूर वारीचा पाया रचला. बेलदार वाडी येथील हभप ज्ञानेश्वर माऊली यांनी तालुक्यात वारकरी चळवळ प्रवाही ठेवली. चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी रामराव जिभाऊ पाटील हे दरवर्षी न चुकता पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनाला जात असत. हीच परंपरा पुढे घेऊन जात आहेत तरुण तडफदार आमदार वारकरी पुत्र मंगेशदादा चव्हाण. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या घरात वारीची परंपरा आहे. त्यांचे वडील श्री रमेश चव्हाण व आई कमलाबाई चव्हाण हे दोघेही वारकरी व विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून पंढरपूरला जात आलेले आहेत. त्यांच्या जगण्यात, वागण्यात, मुखात, मनात विठ्ठल आहे. कुणी भेटीला आल्यावर ते भेट म्हणून विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती देत असतात. पंढरीच्या वारीचा ध्यास घेतलेले अनेक वारकरी तालुक्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याची एकच इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हावे. मात्र काहींना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाता येत नाही. ही बाब लक्षात आली चाळीसगावच्या एका वारकरी पुत्राला, आणि ते म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निर्धार केला की मी माझ्या बापाच्या खांद्यावर बसून पंढरपूर पाहिले. आता सर्व तालुकाच माझा मायबाप आहे. या माझ्या सर्व मायबापांना पंढरीला घेऊन जाईन या भावनेतून सन 2019 साली वारकऱ्यांना भक्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची हा अभिनव उपक्रम राबवत लक्झरी बसेसने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला घेऊन गेले. कोरोनाचा कालखंड वगळता आजही ही वारीची परंपरा त्यांनी सुरू ठेवली आहे. या वर्षी सर्वाधिक 3,000 वारकऱ्यांना विशेष रेल्वेने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला घेऊन गेले. रेल्वेत कीर्तनाच्या गजरातच रेल्वे प्रवासाला सुरुवात झाली. पिण्याच्या पाण्यापासून ते वैद्यकीय उपचारापर्यंत सर्व प्रकारची वारकऱ्यांची काळजी आमदार मंगेशदादा चव्हाण व त्यांचे सहकारी घेत होते. विशेष रेल्वे पंढरपूर येथे पोहोचल्यावर श्री शनी महाराज मठ येथे सर्व विठ्ठल भक्तांनी जेवणाचा आस्वाद घेऊन विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी प्रयाण केले. चंद्रभागेमध्ये डुबकी मारली, पांडुरंगाचे दर्शन घेतले, विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले आणि मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणामध्ये पुन्हा श्री शनी महाराज मठ येथे पोहोचून जेवणाचा आस्वाद घेतला. पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जमलेल्या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधला. भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन वारकरी पुन्हा सुखरूप चाळीसगावला पोहोचले. कुठलाही बडेजाव नाही की आमदार असल्याचा गर्व नाही, फक्त एक सामान्य वारकऱ्याच्या भूमिकेत आमदार मंगेशदादा चव्हाण वावरत होते. सर्व वारकऱ्यांसोबतच जेवले, त्यांच्यासोबतच झोपले. असा वारकरी आमदार होणे नाही असा सूर सर्व वारकऱ्यांच्या तोंडून उमटत होता. येई हो विठ्ठले माझे माऊली ये, निढळावरी कर ठेवनी वाट मी पाहे, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप, पंढरपुरी आहे माझा माय बाप. या माय बापाला भेटायला दरवर्षी हजारो वारकरी घेऊन जाईन हाच निर्धार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेला आहे.